नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स इयत्ता सातवी, विषय गणित, दिवस अकरावा, घटक आहे अपूर्णांकावरील क्रिया, क्षेत्राचे नाव आहे संख्यावरील क्रिया आणि उपघटक अपूर्णांक संख्यांचा गुणाकार व्यस्त, जो आज आपण पाहणार आहोत। तर गुणाकार व्यस्त पाहण्याआधी या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत, पहा। पुढील उदाहरणांचे निरीक्षण करा, म्हणलेलं आहे 1/3 × 3/1 दिलेलं आहे। तर यासारखी उदाहरणे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेली आहेत। याला आपण काय म्हणतो सांगा? अपूर्णांकाचा गुणाकार म्हणतो। मग अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण मागे अभ्यासलेला आहे की दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर भाग जात असेल तर भाग घालायचा, जर जात नसेल तर अंशाचा, वरील दोन्ही अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आणि येणारे उत्तर लिहायचे, हे आपण पाहिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, 1/3 आणि 3/1 आहे, तर या ठिकाणी क्रॉसमध्ये भाग जाते, पहा। म्हणजे इथं पण 3 आहे, इथंही 3 आहे, 3 ने 3 ला जर भाग गेलं तर 1 राहते या ठिकाणी। मग वर अंशामध्ये 1 × 1 केलं तर 1च येणार, छेदामध्ये पण 1 × 1 केलं तर 1च येणार, म्हणजे आपलं उत्तर काय येणार सांगा? 1 येणार। पुढचं उदाहरण पहा, 6/7 × 7/6 आहे। आता या ठिकाणी पण या अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण जर क्रॉसमध्ये जर निरीक्षण केलं तर 6 ने 6 ला भाग जातो आणि 7 ने 7 ला भाग जातो या ठिकाणी। पहा, 6 ने 6 ला आणि 7 ने 7 ला भाग गेलेला आहे, म्हणजे अंशामध्ये पण 1 आणि छेदामध्ये पण 1 आलं, म्हणजेच उत्तर काय येणार सांगा? 1 येणार। पुढचं उदाहरण पहा, 4 × 1/4 आहे। आता या 4च्या खाली छेदामध्ये काही नाही, म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? इथं 1 घ्यावं लागणार आहे। मग आता पहा, परत क्रॉसमध्ये 4 ने 4 ला भाग जाते, पहा। 4 कटले हे 4 कटले, म्हणजे 1 राहिले इथं। मग परत अंशामध्ये 1 × 1 जर केलं तर 1च येणार, छेदामध्ये 1 × 1 केलं तर काय येणार सांगा? 1च येणार। म्हणजे या तिन्ही उदाहरणामध्ये आपण जो अपूर्णांकाचा गुणाकार केलेला आहे या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे सांगा विद्यार्थी मित्रांनो? 1 आलेलं आहे। तर पहा या ठिकाणी आता आपण गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते पाहूयात। पहा, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना परस्पराची गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात। पहा, आत्ता आपण जी उदाहरणे अभ्यासली होती तिथे दोन अपूर्णांकाचा गुणाकार काय आलेला होता सांगा? 1 आलेला होता, म्हणून त्यांना काय म्हणायचं? परस्पराचे गुणाकार व्यस्त संख्या म्हणायचं। आता पहा या ठिकाणी मी आणखीन एक उदाहरण लिहिलेलं आहे, 4/3 × 3/4 आहे। पहा, आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। मग या ठिकाणी क्रॉसमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर 4 ने 4 ला भाग जाते, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, परत या ठिकाणी 3 ने 3 ला भाग जाते, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3। आता बरोबर 1 × 1, म्हणजे अंशाचा गुणाकार 1च येणार, परत छेदामध्ये 1 × 1 = 1, 1च येणार। आता 1/1 म्हणजेच हे उत्तर किती येणार सांगा? 1 येणार, म्हणजे आपलं उत्तर किती आलं सांगा? 1 आलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, आपले दोन अपूर्णांक कोणते होते? 4/3 आणि 3/4 यांचा आपण काय केला होता सांगा? गुणाकार केला होता, बरोबर आहे। मग आता तुम्ही जर या उदाहरणाचं बारीक निरीक्षण केला तर पहिला अपूर्णांक जो आहे तो 4/3 आहे आणि दुसरा काय आहे पहा? 3/4। मग तुमच्या लक्षात येईल पहा, या ठिकाणी आपण अंशाची आणि छेदाची अदलाबदल केलेली आहे। पहिल्या अपूर्णांकामध्ये आपला अंश 4 होता आणि छेद 3 होता। मग या ठिकाणी अपूर्णांकात पहा, अंश किती आहे? 3 आणि छेद किती आहे? 4। म्हणजे आपण काय केलं सांगा? अंश जो या ठिकाणी वर होता तो खाली घेतला आणि छेद जो खाली होता तो वर घेतला। मग जेव्हा अशा अपूर्णांकाचा आपण गुणाकार करतो तेव्हा तो गुणाकार किती येतो सांगा? 1 येतो। मग या दोन अपूर्णांकांना, हे जे दोन अपूर्णांक आहेत 4/3 आणि 3/4 यांना काय म्हणायचं सांगा? परस्पराचे गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणायचं। पहा, परस्पराचे गुणाकार व्यस्त संख्या म्हणायचं। म्हणजे यावरून लक्षात ठेवा, जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात। तुम्हाला एखाद्या वेळेस असं विचारलं जातं की 5 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या सांगा, तर तुम्ही काय करणार सांगा? डायरेक्ट काय करायचं? अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश घ्यायचा। मग आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी फक्त एकच संख्या आहे 5, ह्याच्याखाली काहीच नाही। मग मी मागं तुम्हाला सांगितलं होतं की नुसती संख्या जरी दिली तर त्याच्या छेदामध्ये काय असते सांगा? 1 असते। मग आता ह्याचा गुणाकार व्यस्त काय होणार? ह्याच्या छेदामध्ये किती आहे? 1। मग ते 1 अंशामध्ये जाणार आणि अंशामध्ये जे 5 आहे ते छेदामध्ये येणार।
म्हणजे 5 ची गुणाकार व्यस्त संख्या किती आहे? 1/5. आता आपण जर यांचा गुणाकार केला, पहा 5 × 1/5 तर गुणाकार किती येते पहा. छेदामध्ये 1 घेऊयात, हे 5 कटलं, हे 5 कटलं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1 1 राहिलं. अंशाचा गुणाकार केला 1 आला, छेदाचा गुणाकार केला 1 आला, म्हणजे आपलं उत्तर किती आलं सांगा? 1 आलेलं आहे. म्हणजे 5 ची गुणाकार व्यस्त संख्या किती आहे? 1/5. आता समजा तुम्हाला 7/9 दिलेलं आहे आणि या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या सांगा म्हणलेलं आहे. मग काय करायचं सांगा? आपल्या इथं अंश 7 आहे, छेद किती आहे? 9. मग काय करायचं? जे छेदामध्ये आहे ते अंशामध्ये घ्यायचं आणि जे अंशामध्ये आहे ते छेदामध्ये घ्यायचं. म्हणजेच 7/9 ची गुणाकार व्यस्त संख्या काय आली सांगा? 9/7. तर लक्षात ठेवा, गुणाकार व्यस्त सांगताना फक्त अंशाची आणि छेदाची अदलाबदल करायची. या ठिकाणी पहा, आणखीन काही उदाहरणे दिलेली आहेत सरावासाठी. 5/6 × 6/5 आहे पहा. आता या ठिकाणी त्यांनी भाग घातलेले नाही, पहा काय केलं आहे, अंशाचा गुणाकार केलेला आहे. 5 × 30 आणि 6×5 = 30, म्हणजे 30/30 आलं. मग आता 30 ने 30 ला भाग जाते, या ठिकाणी 30 केले 30 गेले, किती आलं सांगा? 1 आलं. पुढं पहा, 3/2 × 2/3, या ठिकाणी पण त्यांनी अंशाचा गुणाकार केलेला आहे. 3 × 2 = 6 आणि 2 × 3 = 6, मग 6/6 म्हणजेच किती येणार उत्तर? 1 येणार. पुढं पहा, 61/3 × 3/61, अंशाचा गुणाकार करूयात. 3 × 1 = 3, 3 × 18 = 18, 183 आलं. छेदामध्ये पण 3 ने जर 61 ला गुणलं तर 183 येणार. मग 183/183 म्हणजेच किती येणार? 1. पुढं पहा, 15/6 × 6/15, 15 × 90, 6×15 = 90, म्हणजे 90/90 जर आलं तर किती येणार उत्तर? 1. पुढचं पहा, 4 × 1/4 = 4/4. आता 4/4 कसं आलं? हे अंशामधलं 4 ने 1 ला गुणलं, 4 आलं. छेदामध्ये इथं 4 आहे, इथं छेदामध्ये आपण 1 घ्यायचं. 4 × 1 केलं तर या ठिकाणी 4च येणार. मग 4/4 म्हणजेच किती येणार सांगा? 1. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी ह्या ज्या 2 संख्या आहेत, म्हणजे हे अपूर्णांक आहेत, यांचा गुणाकार किती आला? 1. म्हणून या 2 अपूर्णांकांना काय म्हणायचं? गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणायचं. पहा, तर या गुणाकार व्यस्त संख्यावर तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. काय म्हणलं आहे पहा, सोडवून पहा. खालील संख्यांच्या गुणाकार व्यस्त करा म्हणलेलं आहे. मग आता गुणाकार व्यस्त करताना तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? पहिली संख्या 7 दिली आहे, तर कसं करणार तुम्ही? 7 × आता ह्याची गुणाकार व्यस्त किती येणार सांगा? वर छेदामध्ये 1, अंशामध्ये 1 जाणार, छेदामध्ये 7 येणार, कारण ह्याच्याखाली छेदामध्ये 1 असतं. मग या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर किती येणार? 1. तर याप्रमाणे तुम्ही हे बाकीची जी उदाहरणे आहेत ती तुमच्या वहीमध्ये सोडवा. तर या ठिकाणी 9 जी उदाहरणं आहे पहा, 0 आहे. पहा, 0 गुणाकार व्यस्त करताना तुम्हाला फक्त 0 त्या ठिकाणी लिहा आणि बाकीचे उदाहरणं याप्रमाणे वहीमध्ये सोडवा.